कोरोनानंतर कागल आगारातील तब्बल अडतीस बसेस भंगारात काढण्यात आले आता कागल आगारात एकोणसाठ बसेस असून त्यातूनच प्रवासी वाहतूक सुरू आहे बसेसची संख्या कमी झाल्यानं ग्रामीण भागातील फेऱ्या कमी झाल्यात कागल रंकाळा मार्गावर सध्या केवळ चार बसेस धावत आहेत त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय होऊ लागली आहे गेल्या दहा वर्षात कागल एस टी आगारात केवळ सहा नवीन बसेस मिळाल्यात प्रवाशांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन कागल आगाराला अजून काही नवीन बसेस मिळणं आवश्यक आहे सुरक्षित प्रवास म्हणून अजूनही एसटीला पसंती मिळते आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाला नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी सर्व कर्मचारी मनापासून प्रयत्न करत आहेत एकीकडं कोरोना काळात एसटी महामंडळालाही मोठा फटका बसला कोरोनापूर्वी कागल आगारात सत्त्याण्णव बसेस होत्या त्यातून एसटी आगाराला चांगलं उत्पन्न मिळत होतं कोरोनानंतर अडतीस बसेस भंगारात काढण्यात आल्या त्यामुळे कागल आगारात आता एकोणसाठ बसेस शिल्लक आहेत बसेसची संख्या कमी झाल्यानं ग्रामीण भागातील एसटीच्या काही फेऱ्या कमी झाल्यात एकीकडा पुणे मुंबई म्हसवळ जमखंडी सोलापूर आणि पणजी या लांबपल्ल्याच्या मार्गावरील बसेसना चांगलं उत्पन्न मिळतंय तर रंकाळा इचलकरंजी आणि निपाणी मार्गावरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे पूर्वी केवळ रंकाळा ते कागल मार्गावर चौदा बसेस धावत होत्या आता या मार्गावर केवळ चार बसेस धावत आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची कुचंबणा होती असाच प्रकार ग्रामीण भागातील अन्य ठिकाणी गेल्या दहा वर्षात केवळ वर सहा नवीन बसेस मिळाल्या एकीकडे प्रवाशांचा प्रतिसाद लाभतोय पण दुसरीकडं बसेसची संख्या पुरेशी नाही त्यामुळे कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन कागल आगारातील बसेसची संख्या वाढवण्याची गरज आहे